अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा राधव, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर बस स्थानकावरील सुप्रीम कंपनीच्या सहाय्याने बांधण्यात आलेली पानपोई ऐन उन्हाळ्यामध्ये कोरडी ठाक पडल्याने तहानेने व्याकुळ झालेले प्रवासी हवालदिल झाले होते। जेबीएन महाराष्ट्र न्यूज टीमला हे वृत्त कळताच आमच्या टीमने या गंभीर बाबीचा जाब संबंधितांना विचारला, त्यामुळे बस स्थानक प्रशासनासह नगर परिषद प्रशासन खळबळून जागे झाले। जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या दणक्याने जामनेर बस स्थानकावरील या पाणपोईचा पाणी पुरवठा तात्काळ सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे तहानलेल्या प्रवाशांना आता मुबलक पिण्याचे पाणी या पाणपोईवर उपलब्ध झाले आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील बस स्थानक ज्या ठिकाणी आलेलो आहोत, सुप्रीम कंपनीने बस स्थानक या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नागरिकांना शीतपेयासाठी जे जलकुंभ उभारण्यात आलेले आहेत त्या जलकुंभामध्ये गेल्या 3 दिवसापासून पाणीही नाही आहे, आणि त्याचसाठी ह्या जलकुंभाजवळ जेही नागरिक आपली तहान शमवण्यासाठी येत आहेत ते पाण्यापासून वंचित राहत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी देखील काही प्रवासी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, आपण कुठले? मी जळगावकडचा, शिरसोली। शिरसोली, आपण या ठिकाणी प्रवास हो करतो? आपण देखील या ठिकाणी पाण्यासाठी आलेले आहेत, तुम्ही किती जणांकडून ऐकलं की या ठिकाणी पाणी नाही? असे भरपूर जण येतात की असं पाणी नाही येतं असं लोक सगळे सांगतात। आपण या ठिकाणी प्रवास करतात, गेले किती दिवस झाले? गेले 8 दिवस मी प्रवास करतोय, जेव्हा त्याचं पाणी पत्ता नाही येतं। तुम्ही इथे रोज अपडाऊन करता? हो, रोज अपडाऊन करतो। गेल्या किती दिवसापासून इथे पाणी नाही? गेल्या 8-15 दिवस झाले तुम्ही पाणी नाही येतं सध्या। जेव्हा आपण बघा तेव्हा तिकडे सुकं असतं सगळं, इथं पाणी म्हणजे थेंबच नाही राहिले अजिबात, पाणी नाही अजिबात, पाणी नाही, सोय नाही, म्हणजे पाणी तहान लागले की भागवत जायचं कुठं बाहेर गेलं तर पाणी जाईत, पण आलं तर पाणी नाही घेतलं पायाची आले। कुठल्या आजी तुम्ही? चिंचोली, पत्तीपूर चिंचोली। तुम्ही इथे पाणी पिण्यासाठी आले? पाणी पिण्यासाठी आलतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।